नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड अल्जेब्रा लेसन नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स प्रॅक्टिस सेट 1.2. सो फ्रेंड्स, या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिलेला आहे. आय होप तुम्ही ते व्हिडिओज बघितले असतील. जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर या ठिकाणी एक छोटासा आय आयकॉन आहे, ज्यावर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. सो आज आपण पाहतोय प्रॅक्टिस सेट 1.2, ज्यामध्ये आपण जे इक्वेशन्स आहेत तर ते ग्राफिकली मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. आता याआधी आपण बघितले होते की इक्वेशन्स आपण एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करतो, कशा प्रकारे करतो, तर ते सगळं आपण बघितलं होतं. पण आता यामध्ये ग्राफिकली मेथडनी इक्वेशन सॉल्व्ह करून त्याचं आन्सर कसं फाइंड आउट करायचं किंवा एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या ते आपण पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. आता या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन आहे, तो ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. याच्यामध्ये आपल्याला काही सॉल्व्ह वगैरे करायचं नाहीये, करायचं आहे फक्त बॉक्स फिलअप करायचे आहेत. ओके, पण ते बॉक्स फिलअप करण्यासाठी आपल्याला रफ मध्ये सॉल्व्ह करावं लागणार आहे. तर आता या ठिकाणी पहिला क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. तर या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी, याचं आन्सर फाइंड आउट करण्यासाठी ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ग्राफ मधून आपण याचे आन्सर्स मिळवणार आहोत. आता यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. ओके, सो आता हे दोन जे इक्वेशन्स आहेत या दोन्ही इक्वेशनसाठी इथे दोन टेबल्स ड्रॉ केलेले आहेत. आता या टेबलमध्ये नेमकं काय करायचंय, तर या टेबलमध्ये एक्स वाय असे दोन व्हेरिएबल्स लिहिलेले आहेत जे या इक्वेशनमध्ये आहेत ते, आणि शेवटी एक्स आणि वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट, आपण जी काही फाइंड आउट करू ती लिहायची आहे. ओके, सो आता या ठिकाणी यांनी 3, 5 असं ऑलरेडी काही नंबर्स दिलेले आहेत. पण जर आपल्याला हा टेबल स्वतः तयार करायचा असता, म्हणजे खाली जे काही इक्वेशन्स आहेत, तर यामध्ये आपण हे सगळे टेबल स्वतः तयार करणार आहोत, ते काही छापलेले वगैरे नाहीयेत. तर या सगळ्या इक्वेशन्समध्ये आपण इथे जे 3 व्हॅल्यू दिलेली आहे किंवा इथे जे 5 व्हॅल्यू दिलेली आहे, तर ही सगळी या व्हॅल्यूज आपण कोणत्याही व्हॅल्यू मनाने घेऊ शकतो. इथे तुम्ही 3 घेऊ शकता, 1 घेऊ शकता, 2 घेऊ शकता, 0 घेऊ शकता. फक्त एवढंच की तुम्हाला ज्या व्हॅल्यूज तुम्ही घेणार आहात तर त्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला घेताना जरा जवळचे घ्याव्या लागतील. म्हणजे जसे की 1, 2, 3, 4 पर्यंत ठीक आहे. तुम्ही जर 7, 8, 9 अशा जर काही व्हॅल्यूज कन्सिडर केल्या तर मग तुमचं आन्सर, म्हणजे दुसरी जी काय व्हॅल्यू असेल, सपोज तुम्ही x 11 कन्सिडर केलं तर y पण खूप मोठं येईल. सो ते ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला ग्राफ काढायला खूप वेळ लागेल, म्हणजे ग्राफमध्ये नंबर अजून इन्क्रीज करावे लागतील वगैरे वगैरे, सगळे प्रॉब्लेम तयार होतील. त्यापेक्षा एवढंच करा की जेव्हा तुम्ही नंबर कन्सिडर करणार तेव्हा जास्तीत जास्त -1, -2, 0, 1, 2, 3, 4, 5 इथपर्यंत करा, म्हणजे तुम्ही आपोआप तो ग्राफ काढला असेल त्यामध्येच ते पुरेल. तर आता या ठिकाणी फर्स्ट आहे की एक्स ची व्हॅल्यू सांगितलेली आहे 3. ओके, सो आता एक्स ची व्हॅल्यू 3 आहे, वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता हा जो फर्स्ट कॉलम आहे हा न सॉल्व्ह करताही तुम्ही वायची व्हॅल्यू काढू शकता, का तर ते ऑलरेडी सांगितलेलं आहे एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काय आहेत त्या. ओके, सो एक्स ची व्हॅल्यू 3 असणार आहे, वायची व्हॅल्यू 0 असणार आहे. पण आता हे जर इथे दिलं नसतं तर या ठिकाणी दिलेलं नाहीये, मग आपण कसं सॉल्व्ह करणार, तर त्यासाठी आपण हा कॉलम पुन्हा एकदा सॉल्व्ह करून बघूया. आता यामध्ये इक्वेशन काय आहे, तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ओके, आता या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय सांगितलेली होती, एक्स इज इक्वल टू काय आहे 3 आहे, वाय इज इक्वल टू माहीत नाहीये. सो या ठिकाणी एक्सच्या जागी आपण काय पुट करणार, 3 पुट करणार. सो 3 + y इज इक्वल टू 3. आता हा जो 3 आहे तो जाईल राईट हँड साईडला, म्हणजे तो काय होईल, सबट्रॅक्ट होईल. सो 3 - 3 म्हणजेच वाय इज इक्वल टू काय आला, 0 आली आहे, वायची व्हॅल्यू 0. ओके, सो इतकं सिम्पल आहे हे. कसा बायोग्राफ कसा ड्रॉ करायचा ते पण आपण बघणार आहोत. सॉरी, बायोग्राफ नाही, ग्राफ कसं ड्रॉ करायचं ते बघणार आहोत. तर आता या ठिकाणी वायची व्हॅल्यू 5 सांगितलेली आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाईंड आउट करायची. आता याच्यामध्ये काही क्लू वगैरे काही नाहीये, सर आपल्याला फाईंड आउट करावं लागेल. ओके, सो आता या ठिकाणी वायची व्हॅल्यू सांगितली आहे 5 आहे. सो इथे ज्या ठिकाणी वाय आहे त्याच्याऐवजी आपण 5 लिहिणार आहोत. सो एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. आता या ठिकाणी पण हा जो 5 आहे तर तो जाईल राईट हँड साईडला आणि तो होईल सबट्रॅक्ट. सो एक्स इज इक्वल टू 3 - 5, देअरफोर एक्स इज इक्वल टू -2. म्हणजे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे, -2. सो आपण इथे लिहूया -2, म्हणजेच इथे -2 आणि 5 या झाल्या व्हॅल्यूज. ओके, त्याच्यानंतर आता आपण बघूया, या ठिकाणी आहे वायची व्हॅल्यू 3. सो आपण वायच्या ऐवजी 3 पुट करूया आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. एक्स प्लस 3 इज इक्वल टू 3. सो हा जो 3 आहे तो जाईल राईट हँड साईडला आणि तो सबट्रॅक्ट होईल, देअरफोर एक्स इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी पण आपण आहे असं 0 लिहू शकलो असतो, परंतु आपल्याला कधी ना कधी सॉल्व्ह करावं लागणारच आहे. सो आपण प्रॅक्टिस करूया आतापासून. त्याच्यानंतर सेकंड टेबलमध्ये सेकंड इक्वेशन आहे, ज्यामध्ये आहे
एक्स मैनस वाई इज इक्वल टू जीरो। वाई ची वैल्यू जीरो है सांगितले आहे, आपल्याला एक्स ची वैल्यू फाइंड आउट करायची आहे। ओके सो मी इथे सॉल्व करते, तुम्ही मात्र हे जेव्हा सॉल्व करणार तेव्हा व्यवस्थित प्रमाणे सॉल्व करा। तर आता या ठिकाणी एक्स मायनस झिरो इज इक्वल टू फोर, सो देअरफोर हा जो मायनस झिरो आहे तो जाईल राईट हँड साईडला आणि तो प्लस झिरो होईल। सो एक्स इज इक्वल टू फोर प्लस झिरो, फोर झिरो मध्ये काही ऍड केलं काही सबट्रॅक्ट केलं तरी काही फरक पडणार नाहीये। सो एक्स इज इक्वल टू आलेला आहे फोर, म्हणजे या ठिकाणी काय व्हॅल्यू आलेली आहे एक्स ची फोर। सो आपण इथे आन्सर्स लिहिताना फोर आणि झिरो सोल्युशन लिहिणार। ओके इझी आहे ना। त्याच्यानंतर आता या ठिकाणी सांगितलेलं आहे की एक्स ची व्हॅल्यू आहे मायनस वन। ओके सो आता आपण इथे घेऊया, आता ज्या ठिकाणी एक्स आहे तर त्या एक्सच्या ऐवजी आपण घेऊया मायनस वन मायनस वाय इज इक्वल टू फोर। आता हे जे मायनस वन आहे ते राईट हँड साईडला जाऊन काय होईल प्लस वन होईल। सो मायनस वाय इज इक्वल टू फोर प्लस वन, देअर फोर मायनस वाय इज इक्वल टू फाईव्ह आणि देअर फोर वाय इज इक्वल टू येणार आहे मायनस फाईव्ह। सो या ठिकाणी वाय ची व्हॅल्यू काय आलेली आहे मायनस फाईव्ह। मला असं वाटतं की व्हिडिओ खूप स्लो होतोय। ओके सो आता या ठिकाणी थर्ड कॉलम जो आहे तो ऑलरेडी सॉल्व करून दिलेला आहे, तो सॉल्व करायची गरज नाहीये। आता आपल्याजवळ या ज्या काही व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केलेली आहेत तर त्या व्हॅल्यूज आपण आहे अशा आपल्या ग्राफमध्ये पुट करणार आहोत, प्लॉट करणार आहोत। ते कसं करायचं काय करायचं त्यात आपण पाहणार आहोत। सो आता या ठिकाणी आपण ग्राफ पेपर घेतलेला आहे, आता यामध्ये फर्स्ट आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेऊया। सो इथे मी फर्स्ट वाय ऍक्सिस ड्रॉ करते। ओके सो हा ऍक्सिस असल्यामुळे आपण याला दोन एरोज पण देऊया आणि इथे लिहूया वाय ऍक्सिस। सेम आपल्याला एक्स ऍक्सिस पण ड्रॉ करायचा आहे। सो आता या ठिकाणी आपण एक्स ऍक्सिस पण ड्रॉ करणार आहोत आणि सेम वाय ऍक्सिस प्रमाणे त्याला देखील आपण नाव देणार आहोत आणि ते आपण देतोच। या ठिकाणी आहे एक्स ऍक्सिस। ओके आता या ठिकाणी आपण ओरिजिन लिहूया, ज्याला आपण झिरो झिरो देतो। इथे वन टू थ्री फोर, इथे फाईव्ह, तुम्ही सिक्स सेवन पण लिहू शकता, ज्याप्रमाणे तुमचं ग्राफ असेल त्याप्रमाणे तुम्ही नंबर्स लिहू शकता। इथे मायनस वन मायनस टू मायनस फोर आणि मायनस फाईव्ह। हा ग्राफ आपण लास्ट इयरला पण काढलेला आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्रीमध्ये। या ठिकाणी मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह। सो जर आपली व्हॅल्यू पुढची असेल तर तुम्ही हे नंबर्स इन्क्रीज पण करू शकता। त्याच्यानंतर इथे वरती लिहिताना प्लस वन म्हणजेच पॉझिटिव्ह वन टू थ्री फोर आणि फाईव्ह सिक्स। ओके सो तुम्ही परत नंबर्स इन्क्रीज करू शकता। आता या ठिकाणी फर्स्ट आपण बघितलेलं आहे की इथे एक्स ची व्हॅल्यू आहे थ्री आणि वाय ची व्हॅल्यू आहे झिरो। सो जर एक्स वाय इज इक्वल टू झिरो असेल तर हा जो पॉईंट आहे कोऑर्डिनेट आहे तो आपण ड्रॉ करणार आहोत एक्स ऍक्सिस वरती। सो या ठिकाणी एक्स आहे थ्री, मग इथे आपण लिहूया तो जो काही कोऑर्डिनेट आहे थ्री आणि झिरो। ओके सो सिम्पल आहे, तो आपल्याला फक्त प्लॉट करायचा आहे। त्याच्यानंतर मायनस टू आणि फाईव्ह, एक्स आहे मायनस टू आणि वाय आहे फाईव्ह, म्हणजे तो जो पॉईंट आहे तर तो या ठिकाणी कोऑर्डिनेट या ठिकाणी येईल मायनस टू आणि फाईव्ह। ओके त्याच्यानंतर पुढे आहे झिरो आणि थ्री, झिरो आहे एक्स ऍक्सिस म्हणजेच हा जो पॉईंट आहे तर तो कुठे येणार आहे वाय ऍक्सिस वरती। सो या ठिकाणी आहे वाय ऍक्सिस, खूप सिम्पल आहे, याचं बेसिक आपण याआधी लास्ट इयरला केलेलं आहे। आता इथे आपल्याला तीन पॉईंट्स मिळालेले आहेत। ओके सो आता या तीन पॉईंट्स मधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे। लाईन ड्रॉ करताना ती बरोबर या तीनही पॉईंट्स मधून गेली पाहिजे। सो आता आपण इथे एक लाईन ड्रॉ करूया, जर ती लाईन त्याच्यामधून जात नसेल तर आपल्या व्हॅल्यूज तरी चुकलेल्या आहेत किंवा आपण चुकीचे पॉईंट्स प्लॉट केलेले आहेत, कोऑर्डिनेट्स चुकलेले आहेत असं त्याचा अर्थ होतो। तर आता या ठिकाणी लाईन परफेक्ट गेलेली आहे। आता ही जी काही लाईन होती किंवा या ज्या काही व्हॅल्यूज होत्या त्या फर्स्ट इक्वेशनच्या होत्या। सो या लाईनच्या आजूबाजूला आपण फर्स्ट इक्वेशन लिहूया। सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री, तुम्ही कुठेही लिहू शकता फक्त या लाईनच्या जवळ लिहायचंय। ओके सो अशा प्रकारे फर्स्ट जे काही इक्वेशन आहे त्याच्या आधारावर आपण सगळ्या व्हॅल्यूज आणि लाईन ड्रॉ केलेली आहे। सेम आपण सेकंड इक्वेशन सोबत करणार आहोत, सेकंड इक्वेशनच्या व्हॅल्यूज रेडी आहेत, आता आपण त्या देखील प्लॉट करूया। तर या ठिकाणी एक्स आहे फोर वाय आहे झिरो, सो वाय झिरो आहे त्याच्यामुळे हा जो पॉईंट आहे तर तो एक्स ऍक्सिस वरती प्लॉट होईल। आता या ठिकाणी फोर आणि झिरो, त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आहे मायनस वन मायनस फाईव्ह। सो इथे आहे मायनस वन, इथे आहे मायनस फाईव्ह, सो हा जो पॉईंट आहे तर तो इथे प्लॉट केला जाईल मायनस वन मायनस फाईव्ह। ओके त्याच्यानंतर झिरो आणि मायनस फोर, झिरो आहे एक्स ऍक्सिस वरती मायनस फोर आहे वाय ऍक्सिस वरती, सो तो पॉईंट जो आहे तर तो इथे प्लॉट केला जाईल। ओके सिम्पल आहे। आता यामधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे, सो आपण एक लाईन ड्रॉ करूया। आधी बघूया ती जाते का, ती जर जात असेल तरच आपण ड्रॉ करणार आहोत, नाहीतर परत खोडा परत तयार करा। ओके सो त्यापेक्षा लाईन जाते का बघितलेली आहे आणि लाईन जाते
आता या ठिकाणी आपण याचे इक्वेशन लिहूया काय आहे x minus y is equal to 4 ओके आता या ठिकाणी आपल्याला एक पॉइंट मिळालेला आहे आता या पॉइंटची व्हॅल्यू आपण या ठिकाणी लिहिणार आहोत काय आहे 3.5 आणि 0 minus 0.1 सो 3.5 3.5 का तर ही 3 आणि ही जी रेषा आहे दोघांच्या मध्ये त्याच्यावरती आलेला आहे आणि सेकंड y एक्सिस वरती काय तर या ठिकाणी या दोघांच्या मध्ये आहे बरोबर त्याच्यामुळे 0. minus 0.5 ओके सो अशा प्रकारे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळालेली आहे किती सिंपल आहे ना हे सो x y इज इक्वल टू 3.5 minus 0.5 ओके सिंपल सो x ची व्हॅल्यू काय आहे 3.5 y ची व्हॅल्यू काय आहे minus 0.5 तुम्हाला जर हे चेक करायचं असेल तर तुम्ही सिंपल लिनियर मेथडनी किंवा एलिमिनेशन मेथडनी हे इक्वेशन सॉल्व करून बघू शकता याच व्हॅल्यू येणार आहेत ओके चेक करू शकता त्याच्यानंतर आता आपण बघूया यातीलच नेक्स्ट क्वेश्चन सो आई होप तुम्हाला हे समजलं असेल सिंपल अशाच प्रकारे आपण हे सॉल्व करणार आहोत सो तुम्हाला हवं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा आय होप तुम्ही हे सॉल्व केलं असेल त्याच्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन आता यानंतर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सॉल्व करायचं आहे म्हणजे असे दोन टेबल्स आपल्याला दोन इक्वेशन साठी ड्रॉ करावे लागणार आहेत सो फर्स्ट आहे याच्यामध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ओके सो आता आपण हे जे इक्वेशन आहे ते आहे असं लिहून घेऊया आता या ठिकाणी आपण सॉल्व करतोय क्वेश्चन नंबर 2 त्यातीलच फर्स्ट ओके सो त्याच्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आणि ते आपण नेमिंग करूया सेकंड इक्वेशनला एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 ओके सो आता आपण टेबल्स ड्रॉ करूया छान छान दोन छोटे छोटे टेबल्स ओके तुम्हाला एक्झाम मध्ये आन्सर शीट मध्ये पण अशा प्रकारे बॉक्स तयार करायचा आहे आता हा जो बॉक्स आहे तो आहे फर्स्ट इक्वेशनचा सो याच्या डोक्यावरती आपण फर्स्ट इक्वेशन लिहूया जे आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6 आता हा जो काही बॉक्स आहे याच्यामध्ये जो फर्स्ट कॉलम आहे त्याच्यामध्ये आपण एक्स वाय आणि एक्स वाय सोल्युशन लिहिणार आहोत तर आता या ठिकाणी आपण कोणत्याही व्हॅल्यूज घेऊ शकतो आता मी या ठिकाणी 1 घेते तुम्ही 0 घ्या मायनस 1 घ्या मायनस 2 घ्या प्लस 2 घ्या 3 घ्या काही घ्या ओके तुमच्यावरती डिपेंड आहे असं नाहीये 1च घ्यायला पाहिजे सो या ठिकाणी आता आपण 1 घेतलेलं आहे तुम्ही काही घेऊ शकता आता 1 घेऊन आपण हे सॉल्व्ह करूया तर आता या ठिकाणी आपण एक्स साठी 1 घेतलेलं आहे सो एक्सच्या ऐवजी आपण 1 लिहिणार वाय आहे असा इज इक्वल टू 6 तुम्ही हे सॉल्व्ह करताना व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करा ओके सो या ठिकाणी 1 आहे आता 1 जेव्हा राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो सबट्रॅक्ट होईल सो या ठिकाणी वाय इज इक्वल टू येणार आहे 5 ओके सो या ठिकाणी वायची व्हॅल्यू काय आलेली आहे 5 सो 1 आणि 5 असणार आहे याचं सोल्युशन आता नेक्स्ट कॉलममध्ये आपण वायची व्हॅल्यू घेऊया 2 आता बघूया कसं सॉल्व्ह करायचं सो एक्स प्लस 2 इज इक्वल टू 6 प्रत्येक वेळ जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह करणार तेव्हा हे इक्वेशन लिहावं लागेल तुम्हाला मी या ठिकाणी लिहित नाहीये तुम्ही मात्र लिहा सो एक्स इज इक्वल टू 6 मायनस 2 देअर फोर एक्स इज इक्वल टू आलेला आहे 4 म्हणजे या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय आहे 4 सो 4 आणि 2 आहे सोल्युशन आता इथे आपण नेक्स्ट याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू घेऊया मायनस 1 तुम्ही काही घेऊ शकता मायनस 1 प्लस वाय इज इक्वल टू 6 देअर फोर हा जो मायनस 1 आहे तो जेव्हा राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो प्लस 1 होईल सो 6 प्लस 1 देअर फोर वाय इज इक्वल टू आलेला आहे 7 म्हणजे या ठिकाणी मायनस 1 आणि 7 आहे आपलं सोल्युशन आता सेम बॉक्स आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत व्हॅल्यूज तुम्ही आहे त्याच घेऊ शकता म्हणजे ते 1 इथे 2 असं घेऊ शकता पण शक्यतो चेंज करा आता आपण या ठिकाणी सेकंड इक्वेशन लिहूया तर या ठिकाणी सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4 इथे एक्स इथे वाय आणि इथे एक्स वाय आता इथे आपण मायनस 1 घेऊया सो मायनस 1 मायनस वाय इज इक्वल टू 4 येईल आता या ठिकाणी जे मायनस 1 आहे ते जेव्हा जाईल राईट हँड साईडला तेव्हा ते प्लस 1 होईल सो मायनस वाय इज इक्वल टू 4 प्लस 1 देअर फॉर मायनस वाय इज इक्वल टू 5 देअर फॉर वाय इज इक्वल टू मायनस 5 ओके सो या ठिकाणी आहे मायनस 5 मायनस 1 मायनस 5 आहे सोल्युशन आता इथे आपण घेताना 1 घेऊया सो वाय 1 आहे म्हणजेच एक्स मायनस 1 इज इक्वल टू 4 आता हा मायनस 1 जेव्हा राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो प्लस 1 होईल म्हणजेच या ठिकाणी एक्स इज इक्वल टू 4 प्लस 1 देअर फोर एक्स इज इक्वल टू येणार आहे 5 ओके सो एक्सची व्हॅल्यू आलेली आहे 5 5 आणि 1 आहे सोल्युशन आता आपण या ठिकाणी एक्स घेऊया 0 ओके 0 पण आपण घेऊ शकतो सो 0 मायनस वाय इज इक्वल टू 4 आता या 0 आपण शिफ्ट करूया लेफ्ट हँड सॉरी राईट हँड साईडला मायनस वाय इज इक्वल टू 4 मायनस 0 देअर फोर मायनस वाय इज इक्वल टू 4 देअर फोर वाय इज इक्वल टू येणार आहे मायनस 4 ओके सो मायनस 4 0 आणि मायनस 4 आहे सोल्युशन आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत आता आपण या सगळ्या व्हॅल्यूज ग्राफवरती पुट करणार आहोत
आता या ठिकाणी हा जो ग्राफ आहे त्याला मी जरा स्केच पेननी त्याचे एक्सेस अजून जरा डार्क केलेले आहेत, पण तुम्ही असं काही करू नका. तुम्हाला मात्र एक्झाम मध्ये पेन्सिलनेच ड्रॉ करायचं आहे. इथे कॅमेरामध्ये व्यवस्थित दिसव म्हणून मी त्याला स्केच पेनने जरा असंच डेकोरेशन केलेलं आहे थोडंसं. तर आता या ठिकाणी आपण ज्या व्हॅल्यूज आहेत त्या पुट करूया. सो फर्स्ट एक्स आहे 1 आणि वाय आहे 5. तर 1 आणि 5 आपण घेणार आहोत. एक्स आहे 1 आणि इथे आहे 5. सो हा जो कोऑर्डिनेट आहे तर तो असणार आहे 1 आणि 5. ओके, त्याच्यानंतर असणार आहे नेक्स्ट ज्याच्यामध्ये आहे 4 आणि 2. सो इथे आहे 4 आणि इथे आहे 2. सो अकॉर्डिंग इथे येईल. त्याच्यानंतर थर्ड आहे -1 आणि 7. -1 आहे एक्स ऍक्सिस वरती आणि 7 आहे इथे. सो हा पॉईंट इथे प्लॉट करता येईल. आता यामधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. ही लाईन बरोबर यामधून पास व्हायला पाहिजे. ओके, सो ही लाईन जाते यामधून, म्हणजे आपले जे काही पॉईंट्स आपण या ठिकाणी प्लॉट केलेले आहेत ते बरोबर आहेत. आता आपण इथे इक्वेशन लिहूया, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 6. ओके, आता आपण सेकंड इक्वेशन बघूया. सेकंड इक्वेशन मध्ये -1 -5 आहे. सो या ठिकाणी -1 आणि इथे -5. आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर दिसत असेल. जर क्लिअर पाहता येत नसेल तर या ठिकाणी 3 डॉट्स आहेत कोपऱ्यामध्ये, ज्यावरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करू शकता. सो या ठिकाणी हा कोऑर्डिनेट इथे येईल. त्याच्यानंतर आहे 5 आणि 1. सो 5 आणि याचा 1 आहे, म्हणजे तो कोऑर्डिनेट इथे येईल 5 आणि +1. त्याच्यानंतर आहे 0 आणि -4. सो 0 आहे एक्स याच्यावरती, म्हणजे -4 जे आहे तर ते येणार आहे वाय कोऑर्डिनेटवरती. ओके, आता यामधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि ज्या ठिकाणी हे दोघं इंटरसेक्ट होतील तर ते असणार आहे आपलं सोल्युशन. आधी आपण याच्यावरती इक्वेशन लिहूया, जे आहे एक्स -y इज इक्वल टू 4. आता हे दोन्ही जे काही दोन्हीच्या काही लाईन्स आहेत त्या या ठिकाणी 5 1 या कोऑर्डिनेटवरती मिळत आहेत. ओके, सो इंटरसेक्ट होतात, त्याच्यामुळे हे असणार आहे आपलं सोल्युशन. सो आपण खाली अशा प्रकारे लिहू शकतो, एक्स वाय इज इक्वल टू 5 1. ओके, सो दिस इज अवर सोल्युशन. तर अशा पद्धतीने आपण ग्राफ ड्रॉ करणार आहोत. फक्त तुम्हाला हे सगळं पेन्सिलने करायचं आहे. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपण पाहूया यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. आता यानंतर आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 2 मधील सेकंड इक्वेशन, सेकंड एक्झाम्पल, ज्यामध्ये फर्स्ट इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. सो आता आपण ते दोन्ही इक्वेशन्स या ठिकाणी लिहून घेऊया. क्वेश्चन नंबर 2 त्यातील सेकंड आपण सॉल्व्ह करतोय. सो एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 असणार आहे फर्स्ट इक्वेशन आणि त्यानंतर सेकंड इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. ओके, हे आहे आपलं सेकंड इक्वेशन. सो आता आपण या ठिकाणी फर्स्ट इक्वेशनसाठी सेम टेबल ड्रॉ करणार आहोत ज्याप्रमाणे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये ड्रॉ केला होता. सो आपण एक टेबल ड्रॉ करूया आणि आपल्या व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या आपण फाइंड आउट करूया. आता इथे आपण व्हॅल्यूज लिहूया एक्स, त्याच्यानंतर वाय आणि इथे एक्स वाय. आता इथे आपण एक्सला घेऊया 1. सो 1 प्लस वाय इज इक्वल टू 5, देअर फॉर हा जो 1 आहे तो जाईल राईट हँड साईडला आणि तो सबट्रॅक्ट होईल. सो वाय इज इक्वल टू आलेला आहे 4. सो या ठिकाणी आपण लिहूया 4 आणि 1 आणि 4 आहे सोल्युशन. आता इथे आपण वायला घेऊया 0. सो वाय जर 0 घेतला तर एक्स प्लस 0 इज इक्वल टू 5, 0 जाईल राईट हँड साईडला. सो 5 मायनस 0, देअर फॉर एक्स इज इक्वल टू येईल फक्त 5. सो 5 आणि 0 येईल आपलं सोल्युशन. आता या ठिकाणी आपण एक्सला घेऊया -1. सो एक्स जर -1 असेल तर -1 प्लस वाय इज इक्वल टू 5, -1 जाईल या ठिकाणी राईट हँड साईडला, तो प्लस होईल, देअर फॉर वाय इज इक्वल टू 6. सो -1 आणि 6 आहे या ठिकाणी सोल्युशन. आता आपण पाहूया नेक्स्ट इक्वेशन. आता या ठिकाणी आपण सेकंड इक्वेशन लिहूया, जे आहे एक्स -y इज इक्वल टू 3. सो इथे एक्स, इथे वाय, इथे एक्स आणि वाय. आता इथे आपण एक्सची व्हॅल्यू घेऊया 0. सो 0 -y इज इक्वल टू 3, हा 0 जाईल राईट हँड साईडला, 3 -0, देअर फॉर वाय इज इक्वल टू 3. ओके, सो 0 आणि 3 येईल आन्सर. त्याच्यानंतर अजून आपण जर घेतलं या ठिकाणी तर एक्सची व्हॅल्यू घ्या 1. सो 1 -y इज इक्वल टू 3. आता या ठिकाणी सॉरी, इथे -3 येईल कारण इथे -y आहे. सो मी इथे -3 येईल, सॉरी. ओके, सो आता या ठिकाणी जे -y आहे इथे पण -y आहे. सो या ठिकाणी आपली जी व्हॅल्यू येईल ती पण -मध्येच येईल, हे लक्षात ठेवा. सो हा जो 1 आहे तो जाईल राईट हँड साईडला, इज इक्वल टू 3 + 3 - 1 होईल. त्या ठिकाणी -y इज इक्वल टू 2 येईल आणि या ठिकाणी y इज इक्वल टू -2 येईल. सो -2 असणार आहे. त्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी घेऊया 2 घेऊया. ओके, सो 2 -y इज इक्वल टू 3. तुम्ही इथे y ची पण व्हॅल्यू घेऊ शकला असता. सो आता हा जो 2 आहे तो जेव्हा जाईल राईट हँड साईडला तेव्हा तो सबट्रॅक्ट होईल, -y इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू -1. सो इथे आपण लिहूया -1
टू आणि मायनस वन आहे सोल्यूशन. आता या ठिकाणी एक्स आहे वन, वाय आहे फोर, सो वन आणि फोर म्हणजे इथे येईल आपला पॉईंट. त्याच्यानंतर पुढे आहे फाईव्ह आणि झिरो, सो झिरो जे आहे तर ते वाय ऍक्सिस वरती असल्यामुळे फाईव्ह जो आहे एक्स ऍक्सिस वरती तिथे ते पॉईंट प्लॉट होईल. सॉरी, फाईव्ह आणि झिरो आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आहे मायनस वन आणि सिक्स, सो मायनस वन आहे एक्स ऍक्सिस वरती आणि सिक्स आहे वाय ऍक्सिस वरती. आता आपण यामधून एक जाणारी लाईन ड्रॉ करूया. तर ही लाईन असल्यामुळे याला एरो काढणं गरजेचं आहे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाईव्ह या इक्वेशनसाठी ही लाईन होती. आता त्यानंतर पुढे ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आहेत झिरो आणि मायनस थ्री, सो मायनस थ्री इथे येईल कारण ते वाय ऍक्सिस वरती आहे. त्याच्यानंतर पुढे आहे वन आणि मायनस टू, सो वन जो आहे तर तो एक्स ऍक्सिस वरती आणि मायनस टू जो आहे तर तो वाय ऍक्सिस वरती. वन आणि मायनस टू, त्याच्यानंतर आहे टू आणि मायनस वन, सो टू एक्स ऍक्सिस वरती मायनस वन या ठिकाणी, सो टू आणि मायनस वन. आता यामधून जाणारी एक लाईन आपण ड्रॉ करूया. जिथपर्यंत ती लाईन दुसऱ्या लाईनला इंटरसेक्ट होत नाही तिथपर्यंत आपल्याला तिला ड्रॉ करायचं आहे. तर या ठिकाणी ती इंटरसेक्ट झालेली आहे जिथे आपला पॉईंट आहे फोर आणि वन. ओके, सो फोर आणि वन असणार आहे आपला आन्सर, इज इक्वल टू फोर आणि वन. म्हणजेच फोर काय झाली एक्सची व्हॅल्यू आणि वन काय झाली वायची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे या ठिकाणी फोर आणि वन असणार आहे आपला आन्सर कारण या दोन्ही लाईन्स या ठिकाणी इंटरसेक्ट झाल्यात. आणि इथे आपलं इक्वेशन लिहायचं आहे आपल्याला एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री. तुम्ही हे इक्वेशन इथे पण लिहू शकला असता, कुठे पण लिहा, फक्त त्या लाईनवरती लिहायचं आहे. ओके, सो अशा प्रकारे आता आपण हा ग्राफ काढलेला आहे, तुम्ही काढू शकता. आय होप तुम्हाला क्लिअर दिसत असेल. जर दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करा. आता आपण पाहूया यानंतर जो आहे थर्ड एक्झाम्पल. आता या ठिकाणी थर्ड एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहोत. सो थर्ड एक्झाम्पलमध्ये फर्स्ट इक्वेशन येणार आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो आणि सेकंड इक्वेशन आहे टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन. सो आता आपण ते इक्वेशन्स लिहूया. थर्ड आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू झिरो हे असणार आहे फर्स्ट, आणि त्यामधील सेकंड आहे टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन. आता या ठिकाणी टू एक्स आहे त्याच्यामुळे गुणाकार करताना आपल्याला व्यवस्थित करावा लागणार आहे. आता आपण एक छानसा टेबल तयार करूया आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यूज भरण्याचा प्रयत्न करूया. आता इथे आपण एक्स आणि वाय लिहूया आणि खाली एक्स आणि वायचं सोल्युशन लिहूया. सो इथे आहे एक्स, इथे आहे वाय आणि इथे आहे एक्स आणि वायचं सोल्युशन. आता इथे आपण आतापर्यंत फक्त तीनच कॉलम्स ड्रॉ केले होते. तुम्ही चौथा कॉलम ड्रॉ करून अजून एक इक्वेशन पण फाइंड आउट करू शकता, म्हणजेच अजून एक सोल्युशन पण फाइंड आउट करू शकता. अजून एक सोल्युशन फाइंड आउट करून तुम्ही ते पण ग्राफवरती प्लॉट करू शकता. इथे जास्तीत जास्त आपण म्हणजे मिनिमम आपण तीन काढतो, जास्तीत जास्त आपण चार पाच किती काढू शकतो. ओके, सो एवढा वेळ नाही आपल्याकडे, एक्झाम मध्ये पण एवढा वेळ नसणार आहे. सो आपण तीन काढूया मॅक्झिमम. ओके, किंवा तुम्ही चार पण घेऊ शकता. सो आता या ठिकाणी एक्स जे आहे तर त्याला आपण घेऊया वन. सो वन प्लस वाय इज इक्वल टू झिरो, देअर फॉर आपलं सॉरी फर्स्ट इक्वेशन आधी आपल्याला लिहावं लागेल. ओके, सो देअर फॉर वाय इज इक्वल टू झिरो मायनस वन होईल. सो देअर फॉर वाय इज इक्वल टू मायनस वन, देअर फॉर वाय इज इक्वल टू मायनस वन. सो वन आणि मायनस वन. आता या ठिकाणी आपण y ची व्हॅल्यू टू घेऊया. सो वन सॉरी एक्स प्लस टू इज इक्वल टू येणार आहे झिरो, देअर फॉर हा जो टू आहे तो जेव्हा राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो सबट्रॅक्ट होईल, x इज इक्वल टू मायनस टू. सो इथे मायनस टू आणि टू येणार आहे. आता आपण x घेऊया झिरो. सो या ठिकाणी झिरो प्लस वाय इज इक्वल टू झिरो, देअर फॉर वाय इज इक्वल टू झिरो मायनस झिरो, देअर फॉर वाय इज इक्वल टू येणार आहे झिरो. म्हणजे हे झिरो झिरो आलेलं आहे त्याच्यामुळे हे ओरिजिनवरतीच हा पॉईंट कोऑर्डिनेट आपल्याला दाखवावा लागेल. आता आपण बघूया यातीलच नेक्स्ट इक्वेशन, त्यासाठी आपण टेबल ड्रॉ करूया. आता आपण फर्स्ट जे सेकंड इक्वेशन आहे तर ते लिहूया, जे आहे टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू नाईन. ओके, सो आता आपण या ठिकाणी एक्स वाय आणि एक्स वाय सोल्युशन लिहूया. एक्स अरे अरे वाय आणि एक्स वाय. ओके, सो इथे एक्स आपण घेऊया झिरो. सो टू इंटू झिरो मायनस नाईन इज सॉरी मायनस वाय इज इक्वल टू नाईन. आता टू ने आपण जेव्हा झिरोला मल्टिप्लाय करणार तेव्हा आन्सर काय येणार आहे झिरोज. सो झिरो मायनस वाय इज इक्वल टू नाईन, मायनस वाय इज इक्वल टू नाईन मायनस झिरो, देअर फॉर मायनस वाय इज इक्वल टू नाईन आणि देअर फॉर वाय इज इक्वल टू मायनस नाईन. सो या ठिकाणी वाय काय येणार आहे मायनस नाईन, म्हणजेच झिरो आणि मायनस नाईन असणार आहे आपलं सोल्युशन. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी एक्सला घेऊया वन. सो टू इंटू वन मायनस वाय इज इक्वल टू नाईन, टू इंटू वन म्हणजे येणार आहे टू मायनस वाय इज इक्वल टू नाईन. आता हे टू जेव्हा लेफ्ट राईट हँड साईडला जाईल तेव्हा ते मायनस होईल. सो मायनस वाय इज इक्वल टू नाईन मधून दोन गेले सात राहिले, सो वाय इज इक्वल टू मायनस सेवन, मायनस सेवन. सो वन आणि मायनस सेवन. आता या ठिकाणी आपण घेऊया टू घेऊया. ओके, सो टू असणार आहे वाय
म्हणजेच 2x मायनस 2 इज इक्वल टू 9, देअरफोर 2x इज इक्वल टू 9 प्लस 2 होईल, म्हणजेच 2x इज इक्वल टू 11. ओके, आता इथे जागा नाही आहे, आय होप तुम्हाला कळेल इथे मी काय करते ते. सो आता x इज इक्वल टू 11 अपॉन 2 होईल, कारण हा 2 जेव्हा राईट हँड साईडला जाईल तेव्हा तो काय होईल अपॉन मध्ये जाईल. सो 2 वन जा 2 आणि इथे काय येणार आहे 5.5, म्हणजे x ची व्हॅल्यू काय येणार आहे 5.5 आणि 2 असणार आहे आपलं सोल्युशन, कारण जेव्हा आपण 11 2 नी डिवाइड करणार तेव्हा आन्सर काय येणार आहे 5.5. ओके, सो 5.5 आणि 2 आहे सोल्युशन. आता आपण या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या ग्राफमध्ये प्लॉट करूया आणि आपला एक छानसा छोटासा ग्राफ आपण तयार करूया. सो आता या ठिकाणी फर्स्ट जी व्हॅल्यू आहे तर ती आहे 1 आणि मायनस 1. सो 1 आणि मायनस 1 या ठिकाणी त्या ठिकाणी येईल मायनस 2 आणि 2. थर्ड व्हॅल्यू जी आहे ती ओरिजिनवरती येईल कारण ती 0 आणि 0 आहे. आता यामधून एक लाईन आपल्याला जाताना दाखवायची आहे, पास आउट करायची आहे. सो या ठिकाणी एक लाईन गेलेली आहे. आता याच्यावरती आपण ते इक्वेशन लिहूया, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. आता याच्यानंतर सेकंड इक्वेशनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण इथे लिहिणार आहोत. 0 आहे एक्स ऍक्सिस वरती आणि मायनस 9 आहे वाय ऍक्सिस वरती. सो इथे आपल्याला मायनस 9 प्लॉट करावा लागेल. सो इथे हे जे मायनस 9 आहे तर त्यावर येणार आहे आपला पुढचा पॉईंट जो आहे 0 आणि मायनस 9. त्याच्यानंतर पुढे आहे 1 आणि मायनस 7. सो 1 इथे येणार आहे ऍक्सिस वरती आणि मायनस 7 इथे येणार आहे 1 आणि मायनस 7. त्याच्यानंतर पुढे आहे 5.5. आता 5.5 आपण कुठे दाखवणार, या लाईनवरती, म्हणजे ही जी लाईन असणार आहे तर ती कशी असणार आहे 5.5 ची. सो 5.5 आहे एक्स ऍक्सिस वरती आणि वाय ऍक्सिस वरती आहे 2, म्हणजे तो पॉईंट इथे येईल. ओके, सो 5.5 आणि 2. आता यामधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करावी लागणार आहे. आता इथे आपण ती लाईन ड्रॉ करणार आहोत. ओके, सो ती बरोबर इंटरसेक्ट होते, परंतु इथे मात्र आपल्याला ही लाईन वाढवावी लागेल कारण ती इंटरसेक्ट होत नाहीये. सो आता आपण ती लाईन वाढवूया जराशी. सो आता जेव्हा आपण ती लाईन वाढवू तेव्हा तर या दोन्ही लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतील, ज्या 3 वरती इंटरसेक्ट होत आहेत, म्हणजे हा 3 आणि हा मायनस 3. म्हणजे या ठिकाणी आधी आपण इक्वेशन लिहूया. इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. सो आता या ठिकाणी आपला आन्सर काय आलेला आहे 3 आणि मायनस 3. सो एक्स वाय इज इक्वल टू 3 आणि मायनस 3 असणार आहे आपला आन्सर. सो सिम्पल अशा पद्धतीने आपण तो ग्राफ ड्रॉ करणार आहोत. या आपल्या व्हॅल्यूज आहेत आणि हा आपला ग्राफ आहे. आता आपण पाहूया यानंतरचं फोर्थ एक्झाम्पल. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल आहे ज्यामध्ये आपण पाहतोय की इक्वेशन्स आहेत 3x मायनस वाय इज इक्वल टू 2 आणि त्याच्यानंतर आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. ओके, आता आपण या ठिकाणी आधी इक्वेशन्स लिहूया. फोर्थ एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय. फर्स्ट इक्वेशन आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. ओके, सो फर्स्ट इक्वेशन आपण लिहूया. मी ऑलरेडी सगळे चार्ट वगैरे काढलेले आहेत, एक्स वाय एक्स वाय. ओके, तर त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज घेणार आहोत. तर इथे आपण एक्सची व्हॅल्यू फर्स्ट 0 घेऊया. सो 3 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 2 येईल. 3 इंटू 0 0 मायनस वाय इज इक्वल टू 2. सो हा 0 जेव्हा जाईल राईट हँड साईडला तेव्हा तो मायनस होईल. सो मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 0 2 येणार आहे, देअरफोर वाय इज इक्वल टू येईल मायनस 2. सो वायची व्हॅल्यू आलेली आहे मायनस 2. 0 आणि मायनस 2 आहे सोल्युशन. आता त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट, ज्यामध्ये आपण व्हॅल्यू घेऊया मायनस 1 नको 1 घेऊया, कारण मायनस 1 मध्ये परत मायनस मायनस साईन परत चेंज करा. ओके, सो जास्त करून व्हॅल्यूज घेताना पॉझिटिव्ह घ्या, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही किंवा साईन मिस्टेक होणार नाही. सो आता या ठिकाणी 3 × 3 मायनस वाय इज इक्वल टू 2. सो 3 जेव्हा जाईल राईट हँड साईडला तेव्हा ते 2 मधून सबट्रॅक्ट होईल. सो मायनस वाय इज इक्वल टू येईल मायनस 1, मायनस मायनस साईन कट होईल आणि वाय इज इक्वल टू येईल 1. सो वाय पण 1 आलेला आहे आणि एक्स पण 1 आलेला आहे या ठिकाणी. सो 1 आणि 1 आहे आपलं सोल्युशन. त्याच्यानंतर आपण आता या ठिकाणी घेऊया 2. ओके, 2 घेऊया. सो 2 3 इंटू 2 येईल, मायनस वाय इज इक्वल टू येणार आहे 2. सो आता या ठिकाणी 3 इंटू 2 म्हणजे 6 मायनस वाय इज इक्वल टू 2. आता हा 6 जेव्हा जाईल राईट हँड साईडला तेव्हा तो सबट्रॅक्ट होईल. सो या ठिकाणी मायनस वाय इज इक्वल टू 2 मायनस 6, म्हणजे या ठिकाणी येणार आहे मायनस 4, देअरफोर मायनस मायनस साईन कट होईल आणि वाय इज इक्वल टू येईल 4. सो या ठिकाणी 2 आणि 4 आहे सोल्युशन. त्याच्यानंतर आता आपण पाहूया नेक्स्ट इक्वेशन. आता या ठिकाणी नेक्स्ट इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. तर ते इक्वेशन आपण इथे लिहूया, 2x मायनस वाय इज इक्वल टू 3. सो x आहे, y आहे, x आणि y. ओके, आता या ठिकाणी आपण x ची व्हॅल्यू घेताना परत 1च घेऊया. सो 2 इंटू 1 मायनस वाय इज इक्वल टू 3, 2 इंटू 2 मायनस वाय इज इक्वल टू 3. आता हे 2 जेव्हा जाईल राईट हँड साईडला तेव्हा ते होईल सबट्रॅक्ट. सो 3 मायनस 2,
देअरफोर मायनस वाय इज इक्वल टू येईल वन आणि देअरफोर वाय इज इक्वल टू येणार आहे मायनस वन. सो वन आणि मायनस वन आहे सोल्युशन. त्याच्यानंतर आता आपण घेऊया नेक्स्ट व्हॅल्यू ज्यामध्ये आपण घेणार आहोत झिरो घेऊया. ओके सो वाय आपण घेऊया झिरो, त्याच्यामध्ये तुम्ही एक्स पण झिरो घेऊ शकता असं काही नाहीये. सो आपण वाय घेणार आहोत या ठिकाणी झिरो. आता आपण या ठिकाणी वाय झिरो घेतला तर टू एक्स मायनस झिरो इज इक्वल टू थ्री, झिरो जाईल राईट हँड साईडला. सो थ्री प्लस झिरो होईल, देअरफोर टू एक्स इज इक्वल टू थ्री, थ्रीच राहील. आणि हा जो टू आहे तो जेव्हा जाईल राईट हँड साईडला तर तेव्हा तो डिवाइड होईल. सो एक्स इज इक्वल टू थ्री अपॉन टू येईल. तर थ्री अपॉन टू आपण थ्री अपॉन टू आपण ग्राफवरती प्लॉट करू शकत नाही. सो आपण याचं पॉईंटमध्ये डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्जन करूया. टू वन झा टू, टू वन झा टू राहिले वन पॉईंट टू फाय झा टेन, म्हणजे या ठिकाणी एक्स इज इक्वल टू येणार आहे वन पॉईंट फाईव्ह. ओके प्लस वन पॉईंट फाईव्ह. सो एक्सची व्हॅल्यू आहे वन पॉईंट फाईव्ह, वन पॉईंट फाईव्ह आणि झिरो. आता आपण या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू घेऊया टू घेऊया. ओके सो आता या ठिकाणी टू इंटू टू करायचं आहे मायनस वाय इज इक्वल टू थ्री. फोर मायनस वाय इज इक्वल टू थ्री, तुम्ही कोणत्याही व्हॅल्यूज घेऊ शकता. मायनस वाय इज इक्वल टू थ्री मायनस फोर, देअर फोर मायनस वाय इज इक्वल टू मायनस वन, देअर फोर वाय इज इक्वल टू वन. ओके सो या ठिकाणी टू आणि वन आलेला आहे सोल्युशन. आता आपण या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत तर त्या आपल्या ग्राफमध्ये प्लॉट करणार आहोत. सो या ठिकाणी आपले ग्राफ दादा जे होते तर ते आलेले आहेत, ज्यांनी आपल्याला खूप हेल्प केलेली आहे, आता पण ते करतायत. तर आता या ठिकाणी फर्स्ट व्हॅल्यू आहे झिरो आणि मायनस टू. सो झिरो असणार आहे एक्स ऍक्सिस वरती आणि मायनस टू आहे वाय ऍक्सिस वरती, म्हणजे तो जो पॉईंट आहे तर तो या ठिकाणी येईल झिरो आणि मायनस टू. ओके मायनस टू. त्याच्यानंतर आहे वन आणि वन, म्हणजे तो पॉईंट फक्त वन आणि वन असल्यामुळे इथे आणि इथे या दोघांच्या मध्ये, म्हणजे इथे येईल वन आणि वन. त्याच्यानंतर आहे टू आणि फोर, टू आहे एक्स ऍक्सिस वरती, फोर आहे वाय ऍक्सिस वरती, म्हणजे तो पॉईंट इथे येईल. ओके सो अशा प्रकारे तिन्ही पॉईंट्स आलेले आहेत. आता यामधून आपण एक लाईन ड्रॉ करणार आहोत जी या तिन्ही पॉईंट्स मधून पास व्हायला पाहिजे होते. आता याच्यावरती आपण इक्वेशन लिहूया. आपलं इक्वेशन आहे थ्री एक्स मायनस वाय इज इक्वल टू टू. ओके सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी इक्वेशन लिहिणार आहोत. आता यानंतर आपण सेकंड इक्वेशनच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या प्लॉट करूया. वन आणि मायनस वन आहे, म्हणजे ते तो जो काही पॉईंट आहे तर तो या ठिकाणी येईल वन आणि मायनस वन. त्याच्यानंतर आहे वन पॉईंट फाईव्ह आणि झिरो. वन पॉईंट फाईव्ह म्हणजे ही लाईन जी आहे मधली वन आणि टूच्या मधली ती, आणि या ठिकाणी वाय ऍक्सिस वरती झिरो असल्यामुळे आपण तो पॉईंट इथेच प्लॉट करणार आहोत वन पॉईंट फाईव्ह आणि झिरो. त्याच्यानंतर आहे टू आणि वन, इथे आहे टू आणि इथे आहे वन. या व्हॅल्यूज आपण खूप जवळजवळ घेतल्या त्याच्यामुळे खूप गर्दी गर्दी झाली इथे. आता यामधून एक लाईन ड्रॉ करायची आहे आपल्याला. आता यामधून आपण लाईन ड्रॉ करूया. सो आता ही जी लाईन आहे तर ती इथून अशी ड्रॉ होईल. ओके म्हणजे ते जे काही दोन लाईन्स आहेत तर ते या ठिकाणी इंटरसेक्ट होतील. सो आपण या लाईनला जराशी मोठी करूया, म्हणजे हे दोघं या ठिकाणी इंटरसेक्ट होतील. ओके सो अशा प्रकारे इथे हे दोघं इंटरसेक्ट झालेले आहेत. तर हा जो पॉईंट आहे तर तो आहे मायनस वन आणि मायनस फाईव्ह, म्हणजे मायनस वन आणि मायनस फाईव्ह असणार आहे आपलं सोल्युशन. तर आता या ठिकाणी एक्स वाय इज इक्वल टू मायनस वन मायनस फाईव्ह, एक गोष्ट आपण विसरलेलो आहोत, आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे या लाईनचं. टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू थ्री आपण इथे इक्वेशन लिहूया. तर अशा प्रकारे आपण हा ग्राफ ड्रॉ केलेला आहे, झालेला आहे कम्प्लीट. आणि या ज्या काही दोन लाईन्स आहेत तर त्या या ठिकाणी इंटरसेक्ट झालेल्या आहेत मायनस वन मायनस फाईव्हला. आता आपण पाहूया यानंतरचा आपला जो काही क्वेश्चन आहे ज्यामध्ये आपण पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपण सॉल्व्ह करतो आहोत फिफ्थ एक्झाम्पल. तर आता या ठिकाणी फिफ्थ एक्झाम्पलमध्ये फर्स्ट इक्वेशन जे आहे तर ते आहे थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेव्हन, आणि सेकंड इक्वेशन आहे फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो. ओके सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक इक्वेशन्स लिहून घेऊया, त्याला नंबर्स देऊया. फिफ्थ एक्झाम्पल थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेव्हन आहे आपलं फर्स्ट इक्वेशन, आणि त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आहे फाईव्ह एक्स मायनस टू वाय इज इक्वल टू झिरो. ओके सो आधी आपण फर्स्ट इक्वेशन सॉल्व करूया. आता याच्या डोक्यावरती आधी आपण फर्स्ट इक्वेशन लिहूया, याच्यामध्ये एक्सचे व्हॅल्यूज वायचे व्हॅल्यूज आणि ऑर्डर पेअर्स. सो आधी आपण या ठिकाणी मायनस टू घेऊ. ओके सो थ्री इंटू मायनस टू मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेव्हन, तीन दुणे सहा मायनस फोर वाय इज इक्वल टू मायनस सेव्हन. सो आता हे जे मायनस सिक्स आहे ते जाईल राईट हँड साईडला, ते प्लस होईल मायनस सेव्हन प्लस सिक्स. देअरफोर आता या ठिकाणी मायनस फोर वाय इज इक्वल टू अधिक वजा वजा, म्हणजे मायनस वन राहील. सो देअरफोर फोर इज इक्वल टू मायनस मायनस साईन कट होईल आणि वन अपॉन फोर येईल या ठिकाणी. सो वाय इज इक्वल टू येईल झिरो पॉईंट टू.
आणि त्यानंतर दोन राहतील म्हणजे 0.25 येईल. ओके, आता या ठिकाणी 0.25 मायनस 2 0.25. ओके, आता आपण परत एक्स ची व्हॅल्यू मायनस 1 घेऊया आणि आता इथे सॉल्व करूया. ओके, सो 3 इंटू मायनस 1 मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7, मायनस 3 मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7. आता हे मायनस 3 जे आहे तर ते जाईल राईट हँड साईडला आणि प्लस 3 होईल. सो अधिक वजा वजा मायनस 4 होईल आणि हे जे मायनस मायनस साईन आहे तर ते कट होईल, दोन्हीकडे सेम असल्यामुळे. हा जो 4 आहे तर तो या ठिकाणी डिवाइड होईल आणि 4 एके 4 4 एके 4. सो वाय ची व्हॅल्यू येणार आहे या ठिकाणी 1. सो मायनस 1 आणि 1 आहे व्हॅल्यू. आता आपण या ठिकाणी फक्त 1 घेऊया, मायनस 1 घेतलेला आहे तर 1 घेऊया. सो आता इथे 3 इंटू 1 मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7, 3 एके 3 मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7. आता हा जो 3 आहे ह्याला आपण घेऊया राईट हँड साईडला म्हणजे तो मायनस होईल. मायनस 4y इज इक्वल टू मायनस मायनस ॲड होईल आणि मायनस 10 येईल. सो या ठिकाणी मायनस मायनस साईन कट होईल. 4y इज इक्वल टू 10, y इज इक्वल टू 10 अपॉन 4. सो देअर फोर वाय इज इक्वल टू 4 1 4, 4 2 8 आणि 2 5 10. सो 2.5 येईल, म्हणजे या ठिकाणी आहे 1 आणि 2.5. सो अशा प्रकारे ह्या आहेत फर्स्ट इक्वेशनच्या व्हॅल्यूज. आता आपण बघूया यानंतर सेकंड इक्वेशनच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या. या ठिकाणी आधी आपण सेकंड इक्वेशन लिहूया जे आहे 5x मायनस 2y इज इक्वल टू 0. इथे x, इथे y आणि इथे x वायच्या ऑर्डर पेअर्स. सो आता या ठिकाणी आपण सेम व्हॅल्यूज पण घेऊ शकतो. सो आपण इथे पण आता मायनस 2 घेऊया. 5 इंटू मायनस 2 मायनस 2y इज इक्वल टू 0 आहे. 5 2 10 मायनस 2y इज इक्वल टू 0. आता हे जे मायनस 10 आहे ते जाईल राईट हँड साईडला आणि प्लस 10 होईल. सो या ठिकाणी मायनस 2y इज इक्वल टू 10, देअरफोर y इज इक्वल टू 10 अपॉन 2 येणार आहे या ठिकाणी. देअरफोर मायनस y इज इक्वल टू 2 5 10 5 येईल आणि y इज इक्वल टू येणार आहे मायनस 5. सो जेव्हा आपण या ठिकाणी मायनस 2 घेऊ तेव्हा आन्सर व्हॅल्यू येणार आहे मायनस 5. त्याच्यानंतर आता आपण इथे घेऊया मायनस 1. तुम्ही कोणत्याही व्हॅल्यूज घेऊ शकता, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, मायनस 1 घ्या, 2 घ्या. सो 5 इंटू मायनस 1 मायनस 2y इज इक्वल टू 0. 5 इंटू मायनस 1 मायनस 5 मायनस 2y इज इक्वल टू 0. मायनस 2y इज इक्वल टू 0 प्लस 5, देअरफोर मायनस 2y इज इक्वल टू 5. आता या ठिकाणी पण मायनस y इज इक्वल टू 5 अपॉन 2 2 4 10 2 5 10 होईल या ठिकाणी. सिंपल आपण 2 ने 5 ला डिवाइड करणार आहोत. सो y इज इक्वल टू मायनस 2.5. तर या ठिकाणी येईल मायनस 2.5. ओके ओके, सो मायनस 1 आणि मायनस 2.5. आता इथे आपण घेताना 1 घेऊया. सो 1 ने आता आपण व्हॅल्यू पुट करूया. 5 इंटू 1 मायनस 2y इज इक्वल टू 0. तर इथे येताना 5 येईल फक्त. 5 मायनस 2y इज इक्वल टू 0. सो मायनस 2y इज इक्वल टू 0 मायनस 5, देअरफोर मायनस 2y इज इक्वल टू मायनस 5. मायनस मायनस साईन कट होईल. y इज इक्वल टू 5 अपॉन 2, सेम येईल 2.5. सो 2.5, 1 आणि 2.5. आता आपण या ज्या काही दोन इक्वेशनच्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आपण आपल्या ग्राफमध्ये प्लॉट करणार आहोत. सो आता आपण ग्राफ दादांना आमंत्रित करूया. आता आपण याच्यावरती व्हॅल्यूज पुट करणार आहोत. तर आता या ठिकाणी आपण व्हॅल्यूज पुट करणार आहोत. तर इथे फर्स्टची व्हॅल्यू आहे तर ती आहे मायनस 2 आणि 0.25. सो मायनस 2 आहे एक्स ऍक्सिस वरती आणि 0.25 आहे. सो या ठिकाणी 0.2 आणि इथे 5. सो हा जो पॉईंट आहे तर तो इथे प्लॉट होईल. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे मायनस 1 आणि 1. सो मायनस 1 आहे एक्स ऍक्सिस वरती आणि 1 जो आहे तर तो आहे वाय ऍक्सिस वरती. सो तो पॉईंट इथे प्लॉट केला जाईल. त्याच्यानंतर आहे 1 आणि 2.5. सो 1 कॉर्डिनेट आहे आणि 2.5 आहे. 1 इथे आणि 2.5 इथे येईल. ओके, आता यामधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे जी परफेक्ट या तिघांमधून जायला हवी. सो ओके, तर आता या ठिकाणी फर्स्ट इक्वेशनची जी लाईन आहे तर ती रेडी आहे. आपण त्याच्यावरती इक्वेशन लिहूया 3x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 7. आता यानंतर आपण सेकंड इक्वेशनचे जे काही कोऑर्डिनेट्स आहेत तर ते सेम याच पद्धतीने प्लॉट करणार आहोत.
आता या ठिकाणी जे सेकंड कोऑर्डिनेट्सचे जे पॉइंट आहेत तर ते आहेत -2 आणि -7. तर आता या ठिकाणी -2 आणि -5, सो -2 आणि -5 इथे आहे. त्याच्यानंतर आहे -1 आणि -2.5, सो -1 आणि -2.5. त्याच्यानंतर आहे 1 आणि 2.5, सो 1 इथे आहे आणि 2.5 इथे येईल, जो ऑलरेडी आपण प्लॉट केलेला आहे. तिथेच आपण फक्त लिहूया नंबर. आता या तिघांमधून जाणारा एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो आता ह्या ज्या दोन लाईन्स आहेत तर त्या एका सर्टन पॉईंटवरती इंटरसेक्ट होत आहेत. तो पॉईंट जो आहे तो आपला आन्सर असणार आहे. फर्स्ट आपण इथे ते इक्वेशन लिहूया. ओके, सो आता आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत 1 आणि 2.5. सो एक्स वाय कोऑर्डिनेटच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर त्या आहेत 1 आणि 2.5. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी आन्सर फाइंड आउट केलेला आहे. आय होप तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. आता आपण पाहूया यानंतर सिक्स्थ क्वेश्चन. आता यानंतर सिक्स्थ एक्झाम्पल आहे. हॉट क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन आहे, खूप छान आहे आणि खूप इझी पण आहे. ओके, सो आता या क्वेश्चनमध्ये जे फर्स्ट इक्वेशन आहे तर ते आहे 2x - 3y = 4 आणि सेकंड इक्वेशन आहे 3y - x = 4. आधी आपण इक्वेशन्स घेऊया, त्यांना नंबर्स देऊया छान छान. सो 2x - 3y = 4 आहे फर्स्ट इक्वेशन आणि त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आहे 3y - x = 4. सो फर्स्ट इक्वेशनसाठी आपण टेबल तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये आता फक्त व्हॅल्यूज भरायच्या राहिलेल्या आहेत एक्स वाय आणि ते एक्स वायचे ऑर्डर पेअर. सो आता या ठिकाणी फर्स्ट आपण -2 घेऊया. सो 2 × -2 - 3y = 4. तर आता या ठिकाणी 2 × -2 म्हणजे -4 - 3y = 4. -3y = 4 + 4, सो -3y = 4 आणि 4 इथे होतील 8. -3y आहे, सो हा जो 3 आहे तर तो जाईल राईट हँड साईडला. -y = 8/3. आता या ठिकाणी 3 ने आपण डिवाइड करूया 8 ला. 3 × 1 = 3, 3 × 2 = 8 आणि 20 होतील, सो 18 येतील. आणि पुढे जे आहे तर ते कंटिन्यू राहणार आहे. सो आता या ठिकाणी y = येणार आहे -2.6. सो आपण इथे लिहूया -2.6 आणि इथे त्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या त्या ऑर्डर पेअरमध्ये व्यवस्थित लिहूया. आता त्याच्यानंतर आपण फाइंड आउट करणार आहोत सेकंड व्हॅल्यू घेऊन. तर आता या ठिकाणी आपण सेकंड व्हॅल्यू घेताना -1 घेऊया. सो आता इथे जर आपण -1 घेतलं तर 2 × -1 - 3y = 4. इथे -2 - 3y = 4. -2 जेव्हा जाईल राईट हँड साईडला तेव्हा +2 होईल, सो -3y = 6. -y = 6/3, देअरफोर -y = 3×6, सो 2, देअरफोर y = -2, म्हणजे या ठिकाणी येणार आहे -2. ओके, सो -1 आणि -2. आता इथे आपण 1 घेऊया. सो या ठिकाणी जर 1 घेतला तर 2 × 1 - 3y = 4. 2 - 3y = 4. आता हे 2 जाईल राईट हँड साईडला तेव्हा ते मायनस होईल, सो -3y = 2, देअरफोर -y = 2/3. 3 × 1 = 3, 3 × 6 = 18. ओके, सो 3 × 6 = 18 आणि परत 6 रिकर होईल, देअरफोर y = -0.6. 0.6 आणि परत पण 6 होणार आहे आणि 6 रिकर होत जाणार आहे. सो आपण 0.66 नंतर ते 0.67 पण घेऊ शकतो किंवा 6 पण चालेल, 7 पण चालेल. ओके, सो -0.67 घेऊया आपण. इथे आपण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेतोय, सो 1 आणि -0.6. आता यानंतर आपण सेकंड इक्वेशनचे व्हॅल्यूज या ठिकाणी पुट करणार आहोत. तर आता इथे हे जे इक्वेशन आहे, तर हे सेकंड इक्वेशन आहे, यामध्ये वाय आधी आहे एक्स नंतर आहे. सो आपण हे इक्वेशन रिअरेंज पण करू शकतो, म्हणजे इथे -x + 3y = 4 आपण घेऊया. ओके, याला आपण देऊया सेकंड इक्वेशन. सो इथे पण तुम्ही सेकंड इक्वेशन लिहिताना हे लिहू शकता किंवा याच्या आधारावर पण तुम्ही व्हॅल्यूज पुट करू शकता, परंतु फक्त इथे दोघांची जी प्लेस आहे ती वेगळी आहे, एवढं लक्ष ठेवण्याची गरज आहे. सध्या आपण हेच घेऊया. तर आता इथे आपण घेणार आहोत -1. ओके, -1 घेऊया आपण इथे. सो -1 होईल इथे +3y = 4. -+1 + 3y = 4. हा जो 1 आहे तर तो जाईल तिकडे राईट हँड साईडला, म्हणजे तो मायनस होईल. सो 3y = 3y = 3/3y = 1. सो इथे येणार आहे 1, -1 आणि 1. आता त्यानंतर इथे आपण -2 घेऊया.
सो मायनस मायनस टू येईल कारण ऑलरेडी ते मायनसचं साईन आहे. तुम्ही जर असं इक्वेशन ठेवलं तरीही व्हॅल्यूज पुट करताना मात्र व्यवस्थित तुम्हाला पुट कराव्या लागतील. प्लस थ्री वाय इज इक्वल टू फोर, सो इथे फक्त टू येईल. प्लस टू प्लस थ्री वाय इज इक्वल टू फोर, हे टू जे आहे तर ते जाईल राईट हँड साईडला, मायनस टू होईल. थ्री वाय इज इक्वल टू टू, वाय इज इक्वल टू टू अपॉन थ्री. आता या ठिकाणी वाय इज इक्वल टू तीन एके तीन झिरो, तीन सक अठरा आणि परत अठरा येईल. सो झिरो पॉईंट सिक्स सेवन घेऊया आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी घेतलं होतं त्याचप्रमाणे. सो इथे झिरो पॉईंट सिक्स सेवन येईल. त्याच्यानंतर आता आपण इथे घेऊया वन. सो इथे मायनस वन प्लस थ्री वाय इज इक्वल टू फोर येईल. थ्री वाय इज इक्वल टू फोर प्लस वन होईल कारण इथे मायनस वन आहे. सो थ्री वाय इज इक्वल टू फाईव्ह, वाय इज इक्वल टू फाईव्ह अपॉन थ्री. सो आता इथे वाय इज इक्वल टू तीन एके तीन, तीन एके तीन पॉईंट सहा येईल, वन पॉईंट सिक्स सेवन येईल. ओके, सो आता इथे वन पॉईंट सिक्स सेवन येईल. आपण फर्स्ट इक्वेशनच्या सगळ्या व्हॅल्यूज प्लॉट करणार आहोत. तर इथे पहिल्यांदा आहे एक्स ची व्हॅल्यू मायनस टू आहे आणि वाय ची व्हॅल्यू आहे मायनस टू पॉईंट सिक्स. सो इथे आहे मायनस टू आणि त्याच्यानंतर इथे येणार आहे मायनस टू पॉईंट सिक्स. सो मायनस टू पॉईंट सिक्स म्हणजेच इथे तो पॉईंट येईल. ओके, त्याच्यानंतर सेकंड व्हॅल्यू आहे ती म्हणजे मायनस वन आणि मायनस टू. सो मायनस वन आहे एक्स एक्सिस वरती आणि मायनस टू आहे वाय एक्सिस वरती. सो तो पॉईंट इथे येईल. त्याच्यानंतर थर्ड आहे वन आणि मायनस झिरो पॉईंट सिक्स सेवन. सो वन आहे एक्स एक्सिस वरती आणि मायनस झिरो पॉईंट सिक्स सेवन म्हणजे ती जी व्हॅल्यू आहे तर ती या ठिकाणी येईल सहा आणि सातच्या मध्ये. ओके, सो इथे येईल वन आणि मायनस झिरो पॉईंट सिक्स सेवन. आता यामधून जाणारी एक लाईन आपल्याला इथे काढायची आहे. सो यामधून एक लाईन इथून जाते ज्याला आपण इथे घेणार आहोत इक्वेशन टू एक्स मायनस थ्री वाय इज इक्वल टू फोर. त्याच्यानंतर आपल्याजवळ आहे सेकंड इक्वेशनचे व्हॅल्यूज. तर आता या ठिकाणी सेकंड इक्वेशन मध्ये आहे वन मायनस वन आणि वन. सो इथे आहे मायनस वन आणि इथे आहे वन. त्याच्यानंतर आहे मायनस टू झिरो पॉईंट सिक्स सेवन. सो इथे मायनस टू आहे एक्स एक्सिस वरती आणि झिरो पॉईंट टू सेवन म्हणजे या ठिकाणी इथे तो पॉईंट प्लॉट होईल. सो मायनस टू आणि झिरो पॉईंट सिक्स सेवन. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे वन आणि वन पॉईंट सिक्स सेवन. सो वन आहे इथे आणि त्याच्यानंतर वाय एक्सिस वरती वन पॉईंट सिक्स सेवन म्हणजे तो पॉईंट इथे येईल. ओके, आता यामधून जाणारी एक लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे आणि ती लाईन फर्स्ट इक्वेशनच्या लाईनला इंटरसेक्ट व्हायला हवी. आपल्याला फर्स्ट इक्वेशनची लाईन जराशी वाढवावी लागेल. इथे आपण फर्स्ट इक्वेशनची लाईन वाढवूया कारण दोन्ही लाईन इंटरसेक्ट होण्यासाठी इथे जो आपल्याला पॉईंट मिळणार आहे तर तो आहे एक्स ऍक्सिस वरती एट आणि वाय ऍक्सिस वरचा फोर. आधी आपण इथे सेकंड इक्वेशन लिहूया जे आहे मायनस एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फोर. किंवा तुम्ही जे क्वेश्चनमध्ये दिलं आहे ते इक्वेशन त्याच फॉर्मॅटमध्ये पण लिहू शकता किंवा आपण जो आता फॉर्मॅट चेंज केला त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, सो अशा प्रकारे या ठिकाणी या दोन लाईन्स इंटरसेक्ट झालेल्या आहेत एका सर्टन पॉईंटवरती जो आहे इथे एक्सची व्हॅल्यू आहे एट आणि वायची व्हॅल्यू आहे फोर. सो सोल्युशन आहे एट आणि फोर. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा ग्राफ ड्रॉ करणार आहोत. आय होप तुम्हाला हा ग्राफ क्लिअर दिसत असेल. सो इथे आपला जो प्रॅक्टिस सेट आहे 1.2 तो फिनिश झालेला आहे आणि यामधले सगळे एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले आहेत. सो या आधीचे आणि यानंतरचे व्हिडिओज पाहण्यासाठी इथे जे छोटंसं आयकॉन आहे त्यावर तुम्ही क्लिक करून या आधीचे आणि नंतरचे व्हिडिओज पाहू शकता. ती तुम्हाला अल्जेब्राची प्लेलिस्ट मिळेल. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना खूप खूप थँक्यू. आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच जेव्हा मी नवीन व्हिडिओज अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.